संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासे नगरीत मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटलांच्या सभेला हजारोंची गर्दी उसळली होती. नेवासे नगरीच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवरा नदीच्या पुलावर समाज बांधवांच्या वतीनं क्रेनद्वारे पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आले. तब्बल 70 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज आपण मराठा आरक्षणाच्या प्रतिक्रियेत आलो असून मराठ्यांनो अशीच एकजूट ठेवा, विजयाचा क्षण जवळ आला आहे, गाफील राहू नका, असे कळकळीचं आवाहन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना केलंय. नेवासेनगरीत मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होताच तोफांची सलामी देऊन त्यांच्या क्रेनद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. नेवासा शहरातील श्रीरामपूर रोडवर असलेल्या श्री खोलेश्वर गणपती चौकात सभेच्या स्थळी आगमन होताच डॉक्टर सौ मनीषा वाघ, सौ सुशीलाताई लोखंडे, डॉक्टर सौ वैशाली घुले, ॲडव्होकेट सोनल वाखोरे, सौ सविता निपुंगे यांनी पंचारती ओवाळून जरांगे पाटीलांचं स्वागत केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून जरांगे पाटील यांनी अभिवादन केलं. संत ज्ञानेश्वरांच्या पैस खांबाची मूर्ती भेट देऊन सकल मराठा समाजाच्या वतीनं जरांगे पाटलांचा गौरव करण्यात आला. नेवासा तालुका सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट के एच वाखोरे यांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा निषेध नोंदविणारा ठराव मांडला. सकल मराठा समाजाच्या वतीनं भाऊसाहेब वाघ यांनी आलेल्या हजारो मराठा बांधव समाज बांधवांचं स्वागत करून प्रास्ताविक केलं. याही 6 वर्षीय अनामिका जरे, भक्ती शिवाजी जायगुडे, संभाजीनगर येथील व्याख्याते प्राध्यापक बनसोड, प्रदीपदादा सोळुंके, संदीप महाराज जरे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपल्या भावना मनोगतातून बोलताना व्यक्त केल्या आहे. अनिल ताके यांनी आभार मानले. प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा. आरक्षण मिळेपर्यंत येता नाही, कोणाला काही बोलू नका. या राज्यात शांतता ठेवण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खाली आहे. यांना काय करायचं ते करू द्या, नंतर पाहू. फक्त तुम्ही आपली एकजूट फुटू देऊ नका. जाता जाता तुम्हाला एक शब्द देतो, माझा जीवही गेला तरी मी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय एक इंच हिमा गाठणार नाही. शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो.